ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मोठी बातमी समोर येते. परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सिंग यांच्यावर 8 अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. सिंग यांच्या सहित काही जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते. 8 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. डीसीपी अकबर पठाण यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. परमबीर सिंग यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंग यांच्यासह 8 अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. गुन्हा मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याची माहिती. परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. सिंग यांच्यासह 8 अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. संजय, परमबीर सिंग यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय, काय अधिक सांगाल? एकंदरीत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आपण पाहिलं की याच्या अगोदर सुद्धा त्यांच्यावर एक्स्ट्रॉशन असेल, अट्रॉसिटी असेल असे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये आज मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे. बिल्डरकडून खंडणी घेण्या संदर्भामध्ये हा गुन्हा आहे. कारण एकंदरीत पाहिलं तर ह्या गुन्ह्यामध्ये अजूनही 9 लोकांची नावं आहेत पोलीस अधिकाऱ्यांची आणि त्याच्यातले 2 जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे. माहितीसाठी आपण पाहतोय परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.